भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की। हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित आपले अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आपले लोकप्रिय खासदार आणि उमेदवार सुनील मेंढेजी, लोकप्रिय आमदार राजूभाऊ कारेमोरे, माजी मंत्री परिणयभाऊ फुके, बाळाभाऊ अंजनकर, प्रकाशभाऊ बाळबुदे, प्रदीपजी पडोळे, शिशुपालजी पटले, तारिकजी कुरेशी, संदीपजी टाले, कल्याणी भुरे, कुंदा वैद्य, गीताताई कोंडेवार, काशीराम टेमरे, सोमदत्त कारंजेकर, भगवान चांदेकर, हरेंद्र रांगडाले, प्राचीताई पटले, प्रियंकाताई कटरे, मंगेश पारधी, अशोकभाऊ पटले, किशोर चौधरी, युवराज जमैवार, राजकुमार मरठे, सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, उशीर बराच झालाय। आज नागपूरमध्ये माननीय उपराष्ट्रपती आल्यामुळे आम्हाला या ठिकाणी पोहोचायला विलंब झाला, त्याबद्दल आपली क्षमा मागतो। खरं म्हणजे आता निवडणूक अगदी जवळ आली आहे, 19 तारखेला मतदान होणार आहे आणि ही जी निवडणूक आहे ही निवडणूक देशाचा प्रधानमंत्री निवडण्याची निवडणूक आहे। ही ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची, विधानसभेची निवडणूक नाही आहे, तर देशाचा कारभार पुढचे 5 वर्ष कोणाच्या हातात आपण देणार त्याचा फैसला करण्याची निवडणूक आहे। ज्यावेळी सुनील मेंढेंच्या कमळाची बटन आपण दाबू त्यावेळी सुनील भाऊंना तर वोट मिळेल, पण तुमचं वोट सुनील भाऊंच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजींना देखील त्या ठिकाणी मिळेल। अन्य कोणाची बटन दाबली तर राहुल गांधींना वोट मिळेल। या देशामध्ये आज कोणाच्याच मनात शंका नाही की देशाचं कल्याण कोण करू शकतं। देशाचं कल्याण हे मोदीजीच करू शकतात, कारण आपण सगळ्यांनी बघितलं गेल्या 10 वर्षांमध्ये मोदीजींनी या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला आणि गरिबाच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन करून दाखवलं। केवळ 10 वर्षात देशातले 25 कोटी गरीब हे गरिबी रेषेच्या वर आले। देशामध्ये 20 कोटी लोक जे झोपडीत राहायचे ते पक्क्या घरात राहायला गेले। देशामध्ये 50 कोटी लोक असे होते ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं, त्यांच्या घरी शौचालय झालं। देशामध्ये 50 कोटी लोक असे होते ज्यांच्या घरी आया बहिणी चुलीवर स्वयंपाक करायच्या, त्यांच्या घरी गॅस सिलेंडर आला। देशामध्ये 60 कोटी लोक असे होते की ज्यांना आमच्या माया भगिनींना हंडा घेऊन विहिरीवर किंवा नदीवर जावं लागायचं। आज त्या 60 कोटी लोकांच्या घरामध्ये पिण्याच्या पाण्याचा नळ आणि नळाचं शुद्ध पाणी हे गेल्या 10 वर्षात मोदीजींनी पोहोचवलं। जवळपास 55 कोटी लोकांकरता आयुष्यमान भारत सारखी योजना करून 5 लाखापर्यंत त्यांना कुठलंही ऑपरेशन करावं लागलं, कुठलाही इलाज घ्यावा लागला, कुठली औषधं घ्यावी लागली तरी देखील ती मोफत देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं। घरचे जे बुजुर्ग आहेत, वयस्कर आहेत, त्यांना ज्या गोष्टी आवश्यक असतात, कोणाला कानाचं यंत्र पाहिजे तर कानाचं यंत्र, कोणाला चष्मा पाहिजे तर चष्मा, कोणाला कवळी पाहिजे तर कवळी, कोणाला स्टिक पाहिजे तर स्टिक, कोणाला कमोड पाहिजे तर कमोड, अशा सगळ्या गोष्टी या वयोश्री योजनेच्या अंतर्गत त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या। आमच्या महिलांकरता मोदीजींनी जवळपास 85 लाख बचत गटाच्या माध्यमातून 8 लाख कोटी रुपये हे बचत गटांना उपलब्ध करून दिले आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती केली। आमच्या युवांकरता मोदीजींनी त्या ठिकाणी मुद्रासारखी योजना आणली आणि 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना
10 लाखापर्यंतचं कर्ज बिना तारण आणि बिना गॅरंटर त्या ठिकाणी दिलं. पूर्वी बँकेत गेलं तर तो म्हणायचा तुमच्याकडे सरकारी नोकर कोणी नातेवाईक असेल तर गॅरंटर म्हणून द्या, नाहीतर तुमचं घर गिरवी ठेवा. बिना गॅरंटी आणि बिना गिरवी 10 लाखापर्यंतचं कर्ज दिलं आणि मला हे सांगताना आनंद वाटतो, याच्यामध्ये 60% आमच्या महिला आहेत, मुली आहेत की ज्यांना हे कर्ज मिळालं आणि ते आपल्या पायावर उभे राहिले. या देशामध्ये आमच्या शेतकऱ्याला शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी 6,000 रुपये खात्यात दिले आणि आपणही महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून 6,000 रुपये खात्यात दिले. आज 12,000 रुपये आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये आपण देतो. आपल्याला कल्पना आहे, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करत असताना धान उत्पादक शेतकऱ्याला 20,000 रुपयांचा बोनस हेक्टरी देण्याचा निर्णय आपण केला आणि मोदीजींनी देखील MSP वाढवून मोठ्या प्रमाणात आमच्या धान उत्पादक शेतकऱ्याला कशा प्रकारे मदत करता येईल हा प्रयत्न या ठिकाणी केला. आज समाजामधले जे वेगवेगळे घटक आहेत, आमचा OBC समाज आहे, विशेषतः आमचे 12 बलुतेदार आहे, पारंपरिक व्यवसाय करणारे आहेत, यांच्याकरता विश्वकर्मासारखी योजना मोदीजींनी आणली आणि 30,000 कोटी रुपये आमच्या OBC समाजातल्या या सगळ्या विश्वकर्मांना त्या ठिकाणी देऊन आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पुढच्या पिढ्या या चांगला व्यवसाय करू शकल्या पाहिजेत, आपल्या पायावर उभा राहू शकल्या पाहिजेत हे मोदीजींनी केलं. स्टँडअप सारख्या योजनेच्या माध्यमातून आमच्या अनुसूचित जातीच्या मुलांना कंपल्सरी लोन द्यावं लागेल अशा प्रकारचं सगळ्या बँकांवर, सगळ्या बँकांच्या सगळ्या ब्रँचेसवर त्या ठिकाणी निर्बंध टाकला आणि त्यामुळे आज आपल्याला पाहायला मिळतंय अनुसूचित जातीचे आमचे अनेक उद्योजक तयार झाले. 24,000 कोटी रुपयाची योजना आमच्या आदिवासी बांधवांकरता मोदीजींनी तयार केली आणि त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे. दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला OBC अल्पसंख्याक प्रत्येक समाजाला मोदीजींनी न्याय दिला. आज सर्व समावेशक असं मोदीजींचं सरकार आहे, देशाच्या इतिहासातलं पहिलं सरकार आहे ज्यामध्ये 60% मंत्री OBC SC आणि ST आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या वंचित घटकाला कुठल्याही प्रधानमंत्र्याने आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिलं नव्हतं ते मोदीजींनी या ठिकाणी देऊन दाखवलं. आणि म्हणून बंधू भगिनींनो, एकीकडे काम करणारे मोदीजी आहेत आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत. परवा आपल्या इथे आले होते, राहुलजींनी सभा घेतली, सभेमध्ये उमेदवाराचा उल्लेखच केला नाही, सभेमध्ये मतं देखील मागितले नाही. ते नेमके आले कशा करता होते मेंढेसाहेब हेच कोणाला समजलं नाही, कारण राहुल गांधीजींकडे काही दिशा नाही, त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा नाही. रेटून बोल पण खोटं बोल अशा प्रकारे त्यांचा अजेंडा चाललेला आहे. आणि म्हणून आज आपण पाहू शकतो देशातलं सरकार, राज्यातलं सरकार कशा प्रकारचा विकास करते. आपल्याला कल्पना आहे, मी मुख्यमंत्री असताना इतक्या मोठ्या प्रमाणात या तुमसर शहराकरता निधी दिला, इथल्या रस्त्यांकरता पैसे दिले, सांडपाण्याला पिण्याच्या पाण्याला पैसे दिले, 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी हा आपण पडोळे साहेब त्या काळामध्ये या ठिकाणी तुमसर शहराला दिला आणि इथलं चित्र आपण बदललं. आपण काम करणारे लोक आता पुन्हा आपलं भाजप शिवसेना राष्ट्रवादीचं सरकार आलं चिंता करण्याचं कारण नाहीये, सरकार तुमच्या पाठीशी उभं आहे. आज अनेक लिफ्ट इरिगेशनचे प्रोजेक्ट या भागात करायचे आहेत, गणेशपूर लिफ्ट इरिगेशन असेल, या ठिकाणी काटी खमारी असेल, सोंड्याटोला असेल, असे वेगवेगळे हे जे काही आपले या ठिकाणचे प्रकल्प आहेत त्याला देखील चालना देण्याचं काम आणि आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीला पाणी मिळावं हे काम आपण करणार आहोत. आता आपण सौर कृषी वाहिनीची योजना आणली आहे, सगळ्या कृषी वाहिन्या सौरवर नेऊन 12 महिने आमच्या शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे याची व्यवस्था आपण आता या ठिकाणी करतो आहोत. आणि एवढंच नाही तर आता माननीय मोदीजींनी प्रधानमंत्री सूर्य घरची योजना आणली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत
पहिल्या टप्प्यात 1 कोटी घरांना सोलर देण्यात येणार आहे, हळूहळू सगळ्या घरांना देण्यात येणार आहे, आणि 300 युनिट पर्यंत वीज ही मोफत मिळणार आहे, अशा प्रकारची योजना मोदीजींनी आणली आहे. 80 कोटी लोकांना पुढचे 5 वर्ष रेशनचं धान्य मोफत देण्याची योजना माननीय मोदीजींनी आणली आहे. आमचा जो मजूर आहे त्या मजुराचं मिनिमम वेज 20% वाढवण्याची योजना ही मोदीजींनी आणली आहे. अजून 12 कोटी लोकांना पक्क घर मिळालं पाहिजे ही योजना मोदीजींनी आणली आहे. आमच्या युवांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे याकरता एक बृहत योजना मोदीजींनी आणली आहे. आणि आपण पाहिलं मागच्याही काळात मोदीजींच्या नेतृत्वात रस्त्यांची कामं असतील, पुलांची कामं असतील, रेल्वेची कामं असतील, ओव्हरब्रिजची कामं असतील, इतक्या मोठ्या प्रमाणात झाली. आमच्या नितीनजींनी आपल्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्ग तयार केले. पुढच्या काळात त्याही पेक्षा जास्त काम हे या ठिकाणी होताना दिसणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, सुनील मेंढे यांच्यासारखा एक सामान्य घरचा तरुण आज खासदार म्हणून आपण पाठवला, 5 वर्षांमध्ये सुनील मेंढेंनी इतक्या मोठ्या प्रमाणात काम करून दाखवलं. आणि तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा सुनील मेंढे त्या ठिकाणी जातील तर मोदीजींच्या माध्यमातून आणि आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी पुन्हा घेऊन येतील. बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये सुनील मेंढेंना दिलेलं मत हे मोदीजींना दिलेलं मत आहे. आणि म्हणून 19 तारखेला सकाळी उठा, मतदान केंद्रावर जा, सुनील मेंढेंच्या समोरची कमळाची बटन दाबा. कमळाची बटन तुम्ही दाबली की वोट सुनील मेंढेंना मिळेल आणि शॉक काँग्रेस पक्षाला मिळेल. तसा आपला आशीर्वाद सुनील मेंढेंना द्यावा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.